नमस्कार मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे आयटीआयचा ऑनलाईन फॉर्म घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलवर कशा प्रकारे भरवू शकता, तर त्याच्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे। तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर स्टेप बाय स्टेप घरबसल्या तुम्ही तुमचा आयटीआयचा जो काही फॉर्म आहे तो न चुकता घरबसल्या भरू शकता। तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। तर इथं तुम्हाला होमवरती यायचं आहे। तर होमवरती आल्यानंतर आयटीआयबद्दल आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सर्व अपडेट्स बघायला मिळतील, तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। तर इथं आल्यानंतर जे आता आपण एक PDF जे इथून डाउनलोड करून घेऊया डेमोसाठी, तर त्यासाठी तुम्हाला इथं आयटीआय प्रवेश पत्रिका, त्यानंतर इथं तुम्हाला दाखवेल माहिती पुस्तिका, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर आपण क्लिक करून घ्या। तर इथं जे आपले PDF जे इथं डाउनलोड झालेले आहे, PDF डाउनलोड झाल्यानंतर इथून आपण स्टेप बाय स्टेप इथून माहिती, संपूर्ण माहिती तुम्ही इथून घेऊ शकता। त्यानंतर आपल्याला सर्वात पहिले जे इथं खाली यायचं आहे, तर आपण ज्या एकदम खाली येऊया। त्यानंतर आयटीआयमध्ये कोणते ट्रेड आहे ते तुम्ही इथून बघू शकता। तर इथं तुम्हाला ट्रेडचे जे काही नाव आहे, व्यवसायाचे नाव तुम्हाला इथे दिसतील। तर इथून तुम्ही या PDFच्या माध्यमातून संपूर्ण माहिती जी आहे इथून घेऊ शकता। तर यामध्ये भरपूर ट्रेड तुम्हाला इथं अवेलेबल दिसतील। त्यानंतर कास्टचे किती आरक्षण आहे, तर डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहे, तर इथं तुम्हाला या PDFमध्ये A to Z माहिती मिळून जाईल। तरीसुद्धा तुम्हाला काही अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। त्यानंतर इथं आपण रजिस्ट्रेशनचे जे काही पेज आहे ते तुम्हाला ओपन केल्यानंतर अशा प्रकारचं फॉर्मॅट जे तुम्हाला इथं दिसेल। तर आपण ज्या इथं रजिस्ट्रेशन करता वेळेस जे आहे, तर इथं आल्यानंतर आपल्याला एकूण स्टेप जे आहे ते 8 स्टेप कंप्लीट करायचे आहेत। तर इथं तुम्हाला माहिती जी आहे, टोटल माहिती तुम्हाला मिळून जाईल। तर इथं आल्यानंतर पहिली जी स्टेप आहे इथं आपली, तर इथं आपले पहिले नाव टाकायचे आहे, त्यानंतर शेवटचे नाव, त्यानंतर इथं प्रायमरी मोबाईल नंबर तुम्हाला व्यवस्थितरित्या जे चेक करून टाकायचं आहे, त्यानंतर येतं तुमची डेट ऑफ बर्थ, हे जे आहे तुम्हाला रजिस्ट्रेशन व्यवस्थितरित्या करून घ्यायचं आहे, त्यानंतर तुमची मेल ID, त्यानंतर एक पासवर्ड तुम्हाला इथं टाकायचं आहे। तर इथं तुम्हाला कॅप्चा टाकून जे आहे रजिस्ट्रेशन यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर रजिस्ट्रेशनमध्ये कोणताही बदल होणार नाही, तर ऑनलाईन फॉर्म एडिट कशा प्रकारे करायचा आहे त्यावरतीसुद्धा व्हिडिओ येणारच आहे। तर इथं आल्यानंतर आपलं जे काही स्टेट आहे, त्यानंतर आपलं जे काही स्टेट बोर्ड आहे ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर आपली दुसरी स्टेप इथं जी आहे इथं कम्प्लीट होईल। तर इथं तुम्हाला आपला जे नंबर जे आहे, तर आपला जो नंबर शीट नंबर आहे ते तुम्हाला इथं टाकायचा, रोल नंबर, त्यानंतर कोणत्या वर्षी पास झालेला आहात, त्यानंतर परीक्षेचा महिना आणि तुमची जन्मतारीख, हे एवढं टाकल्यानंतर जे आपली दुसरी स्टेप इथं पहिली स्टेप कम्प्लीट होईल। त्यानंतर इथं कॅन्डिडेटचे नाव तुम्हाला टाकल्यानंतर इथं तुम्हाला एक OTP येईल, ते OTP तुम्हाला इथं सबमिट करायचं आहे। सबमिट केल्यानंतर इथं तुमचं जे काही रजिस्ट्रेशन आहे तिथं सक्सेसफुलरित्या होऊन जाईल। त्यानंतर जे इथं रजिस्ट्रेशन, त्यानंतर इथं येऊन तुम्हाला आपलं जे काही पेज आहे इथं लॉग इन करायचं आहे। तर लॉग इन अशा प्रकारचं दिसेल तुम्हाला, तर इथं कॅप्चा आणि रजिस्ट्रेशन नंबर जे तुम्हाला आलेलं असेल, त्यानंतर तुम्ही जे पासवर्ड क्रिएट केलेलं आहे ते पासवर्ड टाकून इथून लॉग इन करून घ्यायचं आहे। तर रजिस्ट्रेशनचं पेज ओपन केल्यानंतर अशा प्रकारचं तुम्हाला दिसेल। त्यानंतर इथं तुम्हाला तुमचं नाव ते ॲटोमॅटिकली फिल होऊन येऊन जाईल। त्यानंतर आपलं जेंडर इथं सिलेक्ट करायचं आहे, त्यानंतर जन्मतारीख, त्यानंतर जे आहे इथं आपल्याला इंडिया जे आहे ते सिलेक्ट करायचं आहे, ते मातृभाषा तुम्हाला इथं मराठी सिलेक्ट करायचं आहे, त्यानंतर आपला धर्म हिंदू, तुमचं जे काही असेल ते तुम्ही इथून सिलेक्ट करायचं आहे, त्यानंतर तुमचं जे काही कॅटेगरी आहे तर तुम्हाला ओपनमधून भरायचं आहे OBC, ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे, त्यानंतर इथं जात टाकायचे आहे मराठा, जे काही असेल ते तुम्ही इथून सिलेक्ट करून टाकायचे आहे, त्यानंतर तुमची मेल ID, त्यानंतर इथं तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर, जर दुसरा एखादा मोबाईल नंबर असेल तर इथं सेकंडरी मोबाईल नंबर म्हणून देऊ शकता, त्यानंतर वार्षिक उत्पन्न तुम्हाला इथं टाकायचं आहे, त्यानंतर नेक्स्ट पेजवरती क्लिक करायचं आहे। तर नेक्स्ट पेजवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं दाखवेल, तर इथं इंडिया जे ॲटोमॅटिक सिलेक्ट येईल, त्यानंतर तुमचा जो काही ॲड्रेस आहे ते तुम्हाला टाकायचं आहे, बेसिक डिटेल्स आहे तुमचं स्टेट, तुमचं जे काही स्टेट आहे महाराष्ट्र, आपलं महाराष्ट्र तर आपण महाराष्ट्र सिलेक्ट करून घ्या, तुमचं जे काही स्टेट आहे, तुमचं डिस्ट्रिक्ट, तालुका, त्यानंतर तुमचं व्हिलेज, त्यानंतर पिनकोड, त्यानंतर तुम्हाला तुमचं नेक्स्ट पेजवरती क्लिक करायचं। नेक्स्ट पेजवरती क्लिक केल्यानंतर उमेदवार इथं अनाथ आहेत का ते नंबर तुम्हाला इथं दिसेल, न असेल तर येसवरती क्लिक करून तेथलचा ॲड्रेस तुम्हाला टाकायचा असेल, नसेल तर नोवरती क्लिक राहू द्यायचं आहे। त्यानंतर इथं तुम्हाला काही टाकण्याची आवश्यकता नाही। त्यानंतर खाली यायचं आहे, तर खाली आल्यानंतर जे इथं तुम्हाला स्टेप बाय स्टेपसुद्धा माहिती मराठीमध्ये सुद्धा इथं देण्यात आलेली आहे। त्यानंतर इथं तुम्हाला तुमच्या वडिलांचे नाव, त्यानंतर आईचे नाव, त्यानंतर आडनाव, त्यानंतर इथं आईचे आडनाव, त्यानंतर इथं व्यवसाय काय करतात ते तुम्हाला इथं टाकायचं आहे, फार्मर करतात, त्यानंतर वार्षिक उत्पन्न किती आहे ते तुम्हाला इथं त्याच्याबद्दल माहिती द्यायची आहे। तर माहिती दिल्यानंतर जे आहे, तर आपण इथे जे खाली येऊया, त्यानंतर इथं जे आहे
इथं तुम्हाला पर्सनल हँडिकॅप वगैरे असेल तर येस करायचं आहे, नसेल तर नोवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर जे आपल्याला नेक्स्ट पेजवरती यायचं आहे तर आपलं जे काही शाळेचा स्टेट आहे ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर शाळेबद्दल माहिती द्यायची आहे, तुमच्या शाळेचा जिल्हा तालुका आणि त्यानंतर शाळेचं गाव तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर इथं तुम्हाला सर्व माहिती जी आहे ते तुम्ही इथं फिल करायची आहे। तर मराठीमध्ये तुम्हाला कितीपैकी किती मार्क पडलेले आहे, हिंदी इंग्रजी जे काही तुमचे सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये कितीमधून किती मार्क पडलेले आहे ते तुम्हाला इथं सिलेक्ट केल्यानंतर पर्सेंटेज जे आहे ते इथं ॲटोमॅटिकली येऊन जाईल। त्यानंतर इथं तुम्हाला वाटलंच तर काही चुकलेलं असेल तर तुम्ही पेज बॅक घेऊन जाय, तुम्ही तुमचा फॉर्म एडिट करू शकता। त्यानंतर इथं ज्या पेमेंट करून जे आहे इथं आपला ॲप्लिकेशन फॉर्म जे आहे इथं सक्सेसफुली रित्या सबमिट होईल। तर अशा प्रकारे जे तुम्ही तुमचा जो काही फॉर्म आहे ते भरू शकता। तरीसुद्धा तुम्हाला या PDFची लिंक हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, किंवा तुम्ही जे आहे DVTच्या ऑफिशियल पेजवरती जाऊनसुद्धा ही जी PDF आहे ती मिळवू शकता। तर विद्यार्थ्यांना काही अडचण जात असेल तर लवकरच ITI फॉर्म जे ते तो सुरू होणार आहे तर ते सुद्धा पाहणार। तर 12 जूनपासून जे आहे तर ITI फॉर्म इथं सुरू होणार आहे। तर ITI सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला मिळेल। तर आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा।